शिवसेनेच्या आरोग्य शिबिरात तब्बल 42 डॉक्टर आणि 144 वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा बजावली. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग महापालिका आरोग्य विभागाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला. या शिबिराचा तब्बल 5,700 कामगारांनी लाभ घेतला. 170 रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार असून 1200 जणांना चष्मे वाटप करण्यात आले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शनिवारी सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे रुजू झाल्या. त्यांनी पहिल्या दिवसापासूनच आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. रविवारी लोकमान्य टिळक पुण्यतिथी होती, त्यानिमित्त त्या अभिवादनाला कार्यालयात आल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या परिसराची पाहणी केली. प्रचंड अस्वच्छता दिसली, ते सर्व साफ करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला त्यांनी केल्या. सोमवारी सकाळी 10:30 वाजता सीईओ मनीषा आव्हाळे यांचे जिल्हा परिषदेमध्ये आगमन झाले. त्यानंतर लगेच त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला बसल्या. नंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला जाऊन आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यालयाबाहेर अधिकारी व विविध कर्मचारी संघटना यांची प्रचंड गर्दी होती. परंतु त्यांनी सत्कार स्वीकारण्या पेक्षा आपल्या कामाला प्राधान्य दिले. त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. बराच वेळ कार्यालयाबाहेर सत्काराला अनेक जण थांबले हे कळल्यानंतर मात्र काहींना त्यांनी दालनात बोलवून सत्कार स्वीकारले. यामध्ये नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या वतीने सुप्रिया जगताप यांनी आव्हाळे यांना स्वतः फेटा बांधून त्यांचा सत्कार करत एक महिला म्हणून खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जगदा राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.